देशात यंदा सोयाबीनची लागवड वाढेला असा अंदाज व्यक्त होत होता, मात्र ताज्या आकडेवारीनुसार सोयाबीनचा पेरा काहीसा घटलाय, तर तिकडे बाजारात सोयाबीन सध्या दबावत आहे. पण चालू हंगामात सोयाबीनचा पेरा का घटला, सोयाबीनचे दर का दबावत आहेत, नव्या हंगामात सोयाबीनला काय दर मिळू शकतो याचीच माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळणार आहे. नमस्कार, मी धनंजय सानप, ॲग्रो वन डिजिटलमध्ये तुमचं स्वागत. तर मागील हंगामात सोयाबीननं चांगलाच भाव खाल्ला, सोयाबीननं शेतकऱ्यांनी बाजारात एकदाच माल न विकता टप्प्याटप्प्यानं विकला, त्यामुळे बाजारात आवकेचा दबाव आला नाही. त्यातच 2020-21 हंगामातील शिल्लक सोयाबीन साठा नगण्य होता, त्यामुळे मागील हंगामाच्या सुरुवातीला सोयाबीन उपलब्ध नव्हतं. परिणामी ऑक्टोबरमध्ये शेतकऱ्यांचं सोयाबीन बाजारात आल्यानंतरही दर दबावात आले नाहीत. सुरुवातीपासूनच सोयाबीनचे व्यवहार 5,000 रुपयांनी झाले, त्यानंतर दर हळूहळू वाढत गेले. मे महिन्यात दरानं काही ठिकाणी 8,000 टप्पाही गाठला होता. शेतकऱ्यांचं सोयाबीन सरासरी 7,000 रुपयांनी विकलं गेलं. मागील हंगामात शेतकऱ्यांना चांगला दर मिळाल्यानं यंदा शेतकरी सोयाबीनचा पेरा वाढवतील असा अंदाज होता. सोयाबीनची लागवड 10% वाढेल असं उद्योगांकडून सांगण्यात आलं होतं. त्यातच जून महिन्यात पावसानं ओढ दिली, त्यामुळे काही पिकांची लागवड कमी होत गेली, याचा फायदा सोयाबीन पेरणीला होईल असं वाटत होतं. सुरुवातीच्या काळात सोयाबीनचा पेरा काहीसा जास्त होता, मात्र ऑगस्ट महिन्यात सोयाबीन लागवडी क्षेत्रात घट होत गेली. ताज्या आकडेवारीनुसार देशातील सोयाबीन लागवड 0.5% कमी झाली. 26 ऑगस्टपर्यंत देशात 119,83,000 हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली, तर मागील वर्षी याच काळात 120,55,000 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचं पीक होतं. म्हणजेच देशातील लागवड क्षेत्र 72,000 हेक्टरनं कमी झालं. त्यातच पिकाला पाऊस आणि कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढलाय, त्यामुळे यंदा गेल्या वर्षी एवढं उत्पादन होईल असा सध्या तरी अंदाज आहे असं जाणकारांनी सांगितलंय. मागील वर्षात सोयाबीनला चांगला दर मिळाला, मात्र उद्योगाचं गाळप कमी झालं, त्यामुळे सध्या देशात 35,00,000 टनांच्या दरम्यान सोयाबीन शिल्लक असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. तसंच 15 ऑगस्टपर्यंत चालू हंगामातील सोयाबीन पेरा गेल्या वर्षीपेक्षा अधिक होता, त्यामुळे सोयाबीन दरही दबावत आले. देशात सध्या सोयाबीनला 5,400 ते 6,000 रुपये दर मिळतोय. सोयाबीनचा हा दर टिकून राहण्याची शक्यता आहे, म्हणजेच नव्या हंगामात सोयाबीनला किमान 5,500 ते 6,000 रुपये दर मिळेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी ही दर पातळी लक्षात ठेवून आणि घेऊन सोयाबीन विक्री करावी असं आवाहन जाणकारांनी केलं आहे. या माहितीसोबत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला नक्की लाईक करा.